नमस्कार, मी अमिता देशपांडे आणि माझ्या बरोबर आहे माझी सहकारी शीतल उज्जैनकर. आम्ही दोघी प्रेषण टेक्नॉलॉजीच्या एचआर डिपार्टमेंट मध्ये गेले अनेक वर्ष काम करीत आहोत. तर आज आपण आहोत डॉक्टर नलिनीताई गुजराती यांच्या बरोबर दीक्षा प्लॅटफॉर्म दीक्षा प्रोजेक्ट विषयी काही गप्पा मारूया. आपल्याला थोडक्यात नलिनीताईंची ओळख करून देते. डॉक्टर नलिनी गुजराती यांना ज्ञान प्रबोधिनी मध्ये नलुताई म्हणून ओळखतात. ताई सायंटिफिक क्रिएटिव्हिटी मध्ये PhD पदवीधर असून त्या ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणेच्या माजी प्रिन्सिपल आहेत आणि त्या केंद्रीय विद्यालय संघटनेच्या शैक्षणिक सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञान प्रबोधिनी काम करीत असलेल्या केंद्रीय सरकारच्या दीक्षा प्रकल्पात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आपण त्यांच्या या मोलाच्या योगदानाविषयी त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. ताई, आपण ज्ञान प्रबोधिनी बरोबर कधी आणि कशा जोडल्या गेला आहात? 1964 साली म्हणजे मी तेव्हा 8वीत होते तेव्हापासून मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये तिथल्या एका बैठकीसाठी म्हणून जात होते. डॉक्टर अप्पासाहेब पेंडसे संस्थापक त्यावेळचे, आणि ते युवतींसाठी दर रविवारी बैठक घ्यायचे आणि काही योगायोगाने त्यांचा माझा परिचय झाला. ते प्रबोधिनीतच काम करणारे प्राचार्य युवक प्रशालेचे यशवंतरावजी लेले, ते आणि आम्ही एका ठिकाणी राहत होतो आणि त्यांच्यामुळे मी प्रबोधिनीत यायला लागले. मग जसजसं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि कॉलेजचंही शिक्षण BSc माझं होत आलं, त्यावेळी मी त्यावेळी 1979 युवक प्रशाला सुरू झाली आणि मी 73 MSc झाले केमिस्ट्री घेऊन. तर साधारण 71 पासून ते 73 पर्यंत मी युवक प्रशालेत केमिस्ट्री शिकवत असे, त्यांचे प्रॅक्टिकल्स वगैरे घेत असे. त्याचवेळी माझ्या बरोबरीने आम्ही 5-6 कार्यकर्त्या प्रबोधिनीत घडत होतो आणि आम्ही असं म्हणलं की हुशार विद्यार्थ्यांची प्रशाळा फक्त मुलांसाठी का मुलींसाठी का नको, आणि त्यामुळे आम्ही असमर्थ होत ती चालवायला. आणि असं म्हणून आम्ही सुरुवातीला संध्याकाळचे वर्ग पुण्यातल्या विद्यार्थिनींसाठी चालवले प्रबोध शाळा या नावानी, आणि 75 साली युवती प्रशाळा सुरू केली. एक एक तुकडी सुरू करत 80 साली ती पूर्ण झाली आणि 75 पासून 80 पर्यंत मी मग युवती प्रशाळेचं काम बघत राहिले. दोन्हीकडे शिकवत होते आणि मला भाषा विषय आणि सायन्स विषय या दोन्हीची सारखीच गोडी आणि सारखीच क्षमता असल्याने हे सर्व विषय मी विद्यार्थिनींना शिकवले. मराठी, संस्कृत, फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री असे सर्व प्रकारचे विषय शिकवले. आणि अर्थातच हे काम करत असताना हुशार विद्यार्थ्यांना शिकवणं हे मोठं आव्हान होतं आणि आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही ते करत होतो. तर प्रबोधिनीत हा विचार होता की फक्त आपल्याला शिक्षण हे काही फक्त हुशार मुलांना द्यायचं नाही, ते महत्वाचंच आहे. नेतृत्व असलेले विद्यार्थी जर तयार करायचे असतील जे उद्या वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन देशाचे प्रश्न सोडवू शकतील, असे विद्यार्थी घडवणं असे कार्यकर्ते घडवणं हे खरं प्रबोधिनीचं उद्दिष्ट. तर सुरुवात हुशार विद्यार्थ्यांपासून करूयात, पण हे शिक्षण तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत देशभर पोहोचलं पाहिजे हे प्रबोधिनीचं पहिल्यापासूनच उद्दिष्ट होतं आणि धडपडही तशी होती. त्यामुळे सोलापूर किंवा हरळी, निगडी इत्यादी ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शाळा सुरू झाल्या. हराळी, नंतर साळुंबरे, शिवापूर या ठिकाणी आपण ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शिक्षणाचं काम आजही करत आहोत आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. मग माझ्या नंतरच्या काळामध्ये मी PhD केलं, विवाह केला, त्या काळात पोंक्षेसर प्राचार्य होते मधल्या काळात, त्यांनाही प्राचार्यपदाचं जबाबदारी सांभाळत असताना या ERC साधन केंद्राचा विकास करावा आणि शैक्षणिक उपक्रम संशोधिका या केंद्राचा, त्याचा अर्थच शिक्षणाचे उपक्रम त्याच्यावर संशोधन करणं आणि ते पार तळागाळापर्यंत सुरुवातीला महाराष्ट्रात आणि मग देशात पोहोचवणं, आणि म्हणून साधन केंद्राचं काम त्यांनी सुरू केलं आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवलं. मधल्या काळामध्ये माझा काही ना काही प्रबोधिनी संबंध असायचा, पण शिक्षकांना मार्गदर्शन करण्यापुरता किंवा मर्यादित काळासाठी. मी PhD 92 साली केलं, वैज्ञानिक प्रतिभेची क्षमता किंवा त्यांचा विकास करण्यासाठी ट्रेनिंग असा माझा विषय, डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक क्रिएटिव्हिटी असा विषय होता. आणि त्याच्या कार्यशाळा मी महाराष्ट्रभर जाऊन घेतलेल्या 100 च्या वर तरी अशा कार्यशाळा या मधल्या काळात मी घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतर परिचयात म्हणलं तसं ती एक संधी चालून आली की केंद्रीय विद्यालय जी आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटची, तर त्यांची अकॅडमिक ॲडवायझरी कमिटी असते, तर त्या देशभर यांच्या जो 1500 शाळा आहेत सेंट्रल स्कूल्स ज्यांना आपण इंग्रजीत म्हणतो, तर
तर त्यांची ही ॲडवायझरी कमिटीवरती प्रकाशराव जावडेकर जे शिक्षण मंत्री होते आधी, त्यांनी माझं काही काम बघून आणि ते प्रबोधिनीला भेट द्यायला आले असताना आमची खूप चर्चा झाली आणि मग त्यांनी मला तुम्ही हे पुढचं आता जरा मोठं काम करायला घ्या म्हणून त्या ठिकाणी सदस्यत्वाची संधी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे एक व्यापक परिचय या शिक्षण क्षेत्राचा झाला. आणि आत्ता जे काम करती आहे ते साधन केंद्राचं करते. तुम्ही प्रश्न काही पुढचा विचारला तर तसं सांगते. एकंदरीत तुमचा हा सगळा प्रवास ऐकून आम्हाला फार आनंद होतोय आणि हा एक नवीन अनुभव आहे आमच्यासाठी हा प्रवास ऐकण्यासाठी. तर प्रबोधिनीच्या शिक्षण क्षेत्रातील प्रयोग आणि शिक्षा नीती याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? आता सगळे जे नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी आली तर ती ठरवत असताना देशभर सरकार विचार विनिमय करत होतं, तसं ते प्रबोधिनीच्या कडे सुद्धा त्याच्या संबंधातली विचारणा झाली होती आणि त्यात काय काय सुधारणा कराव्यात या प्रबोधिनीतल्या अनेक सगळ्या जणांनी जमून आणि मग आपल्या मान्यवर संचालकांनी सुद्धा त्या सुधारणा तिथे पाठवल्या होत्या. आणि त्या मूळ पॉलिसीत हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी आधी विशेष अंतर्भाव नव्हता पण आपल्या सूचनांनंतर त्यांनी तो त्याच्यामध्ये केला. या मी ज्या समितीत काम करत होते त्यामुळे ही संपूर्ण पॉलिसी मला अभ्यास करता आली आणि त्यामुळे आत्ताची जी नवीन पॉलिसी आहे विशेषतः शाळेसाठी आपण म्हणूया प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी तर तिने अनेक बदल केलेले आहेत पूर्वीच्या शिक्षण क्रमामध्ये. आणि महत्वाचे बदल म्हणजे प्राथमिक शिक्षण हे आनंददायी होणं, मातृभाषांना खूप महत्व देणं विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्यामधली कौशल्य विकसित व्हावी याच्यासाठी अगदी पहिलीपासून धडपड करणं आणि या कौशल्यामध्ये त्यांनी मुलांची आकलन शक्ती वाढावी, मुलांनी विचार करावा म्हणजे तर्कशक्ती त्यांची चांगली वाढावी, कॉन्व्हर्जंट थिंकिंग असं ज्याला आपण म्हणतो आणि त्याचप्रमाणे प्रतिभेची कौशल्य वाढवावी याच्यावरती खूप मोठा भर हा या प्रणालीमध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि त्या दृष्टीने मग आत्ताचं आपलं जे ERC काम आहे हे त्याला जोडून अशा तऱ्हेचं झालेलं आहे. आणि आता अजून नवीन जे उपक्रम सरकार करतंय त्याच्यामध्ये एक दीक्षा उपक्रम त्यांनी सुरू केलेला होताच पण त्याचा विकासही पुष्कळ मोठ्या प्रमाणावर आता ते करतायत. तसंच EPM विद्या मिशन म्हणून सुद्धा उपक्रम मोदींजींनी चालवलेला आहे तर त्या दोन्ही उपक्रमामध्ये आपला हा सहभाग आहे. आणि दीक्षा उपक्रमामध्ये NCERT कडनं देशपातळीवर आणि SCERT म्हणजे जी राज्य पातळीवरची शिक्षणाची समिती आहे त्यांच्याकडून महाराष्ट्रापुरता अशा दोन्ही संस्थांशी आपला संबंध आहे आणि महाराष्ट्रासाठी म्हणून मराठीतून तसंच इंग्रजीतून आणि देशभरासाठी म्हणून इंग्रजीत असे आपण दीक्षासाठी व्हिडिओ तयार करतो. आता हे जे व्हिडिओ आहेत दीक्षाचे ते प्रसिद्ध करण्याची परवानगी आपल्याला सरकारने दिली आहे हा प्रबोधिनीचा मला फार मोठा गौरव वाटतो आणि प्रबोधिनीविषयी त्यांनी व्यक्त केलेला हा विश्वास आहे. म्हणजे एका प्रकारे आपल्या कामाचा दर्जा, आपली उत्तमता किंवा त्यातला आपण जो विचारक्षमता, विचारकौशल्य वाढवण्याचा जो विचार केलाय त्याला त्यांनी दिलेली ही एक मोठी संमती आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे आपण स्वतंत्रपणाने दीक्षा प्लॅटफॉर्मवर आपण तयार केलेले व्हिडिओ प्रकाशित करू शकतो हा त्यातला महत्वाचा भाग पॉलिसी. तर या दीक्षा प्लॅटफॉर्म वरून तयार होणारे व्हिडिओ किंवा हे ऑनलाईन शिक्षण पद्धती यांना अनेक शिक्षकांना परत अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ झालेला आहे. पुन्हा विद्यार्थी हे व्हिडिओ वापरून कुठेही आणि कसेही शिक्षण कधीही शिक्षण घेऊ शकतात, अभ्यास करू शकतात. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करताना म्हणजे मुख्य मार्गदर्शिका म्हणून काम करताना तुमचा अनुभव कसा होता? दीक्षा प्लॅटफॉर्मवर आपण आतापर्यंत 750 व्हिडिओ केलेले आहेत आणि जवळजवळ 1,000,000 विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद नोंदवलाय म्हणजे त्यांनी ते बघितलेले आहेत. अशा तऱ्हेचा 18 राज्यांमध्ये आपले व्हिडिओ पोचलेले आहेत आणि हे पोचल्याचे जे निदर्शक आहे की ही जी पाठ्यपुस्तकं असतात त्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यांच्या खाली QR कोड दिलेला असतो आणि त्या QR कोड मध्ये प्रबोधिनीच्या व्हिडिओचा समावेश झालेला आहे आणि म्हणून तो फीडबॅक हा आपल्यापर्यंत सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला तो घेता येतो, मिळतो. आणि त्या अर्थी हे कार्य देशभर जात आहे, पसरत आहे हे अत्यंत स्पष्टपणाने कळत आहे. आता मी थोडस आमची व्हिडिओ तयार करण्याची
म्हणजे मी जेव्हा या प्रकल्पात इन्वॉल्व्ह झाले तर उद्दिष्ट काय होती त्याच्याविषयी थोडी कल्पना देते तुम्हाला. बाहेरचे अध्यापक सुद्धा व्हिडिओ तयार करतायत, पण पुष्कळ जण वर्गात जसं शिकवतो त्याचं फक्त रेकॉर्डिंग करून ते व्हिडिओ म्हणून टाकताय. स्वतंत्रपणाने म्हणून ज्याला व्हिज्युअल एड्सचं सहाय्य घेणं, त्या संधीचा लाभ उठवणं, त्यासाठी रेकॉर्डिंग तंत्र शिकणं किंवा ते सगळं दाखवणं, त्यासाठी ते प्रयोग साहित्य जुळवा करा, ही खटपट ते करत नाही. त्यामुळे एक प्रकारे लेक्चर मेथड सारखे बाहेरचे व्हिडिओ असतात. तर याच्या उलट आणि मग त्यामुळे त्याला त्या मर्यादा पडतात. आपण याच्यासाठी तीन उद्दिष्ट ठरवली होती की एक म्हणजे पाठ्यपुस्तकांची भाषा ही एका प्रकारे पॅसिव्ह असते, थोडीशी कठीण पण असते मुलांना समजायला. तर आपल्या व्हिडिओमधली जी भाषा आहे, जे शिक्षक बोलत असतील, विद्यार्थी बोलत असतील, ती भाषा सहज सोपी फ्रेंडली अशी आणि इन्फॉर्मल असली पाहिजे. जणू काही एकमेकांशी बोलतो, गप्पा मारतो, समजून घेतो असा एक सहजपणा आणि ऍक्टिव्ह व्हॉइस की चला आपण हे करूया, आता मी तुम्हाला हे दाखवतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बोलायचं नाही हा एक आम्ही पहिला महत्वाचा निर्णय त्यात केला होता की संवादात्मक फ्रेंडली अशा तऱ्हेने इन्फॉर्मली बोलायचं. तर त्याचा हेतू असा होता की मुलांचं आकलन चांगलं सुधारलं पाहिजे. मुलं नाही तर नुसते पाठ करतात कन्सेप्ट, त्यांना समजत नाहीत ते, आणि नुसत्या लेक्चर मेथडनी ते समजण्याला मर्यादा येतात. त्यामुळे मुलांना प्रत्येक संकल्पना ही सखोल समजली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी ती सोप्या भाषेत व्यक्त करणं, पुस्तकात दिलेल्यापेक्षा जास्ती उदाहरणं देऊन ती व्यक्त करणं की ज्यामुळे ती त्यांना समजेल. आणि विशेषतः विज्ञान विभागात, म्हणजे विज्ञान म्हणत असताना तिन्ही शास्त्र, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या सगळ्या किंवा परिसर अभ्यास वगैरे या सगळ्यामध्ये, की जास्तीत जास्त गोष्टी निसर्गातील भोवतालच्या मानवनिर्मित या दाखवूयात, त्यांना त्याचं शूटिंग करूयात, जास्तीत जास्त प्रयोग घेऊयात. पुस्तकात दिलेला तर प्रयोग दाखवूच यात, पण त्याच्यापेक्षा मुलांना घरी करता येतील असे सोपे प्रयोग सुद्धा देऊया. म्हणजे जिथे शक्य आहे, ज्या विषयात शक्य आहे, जसं हवेबद्दल प्रयोग आहेत, पाण्याचे प्रयोग आहेत, सिम्पल मशीन्सचे प्रयोग आहेत, की हे मुलं घरी करू शकतात. घरचं साहित्य त्यांना वापरता येईल, रबर बँड मिळतो घरी, काही ना काही वेळेस टेप असतो, चिटकवायला असतो, पुठ्ठा असतो, म्हणजे थोडं बाटल्या असतात पाण्याच्या, प्लास्टिकच्या, असं सगळं साहित्य गोळा करून त्यांना सोपे प्रयोग करता यावेत. आणि हे प्रयोग पुस्तकात दिले असोत अथवा नसोत, तर नसलेले प्रयोग सुद्धा आपण आपल्या व्हिडिओत घातले आणि त्याचा हेतू असा ठेवला की आकलन चांगलं झालं पाहिजे. दुसरं, त्यामुळे उत्साह निर्माण होतो. जितक्या गोष्टी तुम्ही दाखवाल, मुलांना इंटरेस्ट निर्माण झालं तर मुलं शिकतात. तर इंटरेस्ट निर्माण करणं हा दुसरा उद्देश आपल्या व्हिडिओचा नक्की होता. आणि हे प्रयोग करायला सांगणं, विविध गोष्टी दाखवणं, याचा खूप परिणाम रस निर्मितीमध्ये नक्की होतो. नंतर आम्ही जो विचार केला की मुलांना विचार करायला शिकवणं, याचा अर्थ काय, तर आम्ही मधनं प्रश्न टाकतो आमच्या व्हिडिओमध्ये बोलताना. शिक्षक बोलत असतील, जरी समोर विद्यार्थी नाहीये, एकतर्फी समजा नरेशन चालू आहे, तरी एक प्रश्न टाकतो, तो स्क्रीनवर येतो, त्याला पॉज देतो. आणि त्यामुळे जर शिक्षकांनी बरोबर तिथे तो थांबवला व्हिडिओ वर्गात, तर बाकीची मुलं विचार करू शकतील तिथे की अरे बा या प्रश्नाचं उत्तर काय आहे, असं का घडतं, आणि मग उत्तर शिक्षक सांगणार आहे पुढे. कारण ती मर्यादा व्हिडिओला आहे की टू वे कम्युनिकेशन कोविडमुळे विशेषतः आणि ते शक्य झालं नाही की एक समोर 10 मुलं बसली आहेत आणि त्यांच्याशी प्रश्नोत्तर चर्चा करणं, हे आताच्या या 2 वर्षाच्या काळात झालं नाही. पुढे कदाचित तसं सुद्धा रेकॉर्डिंग तशा पद्धतीचे व्हिडिओ की टू वे शेअरिंग ज्याच्यात आहे, असं लाईव्हली शेअरिंग आहे, असे सुद्धा आपल्याला जरूर करता येतील. पण हा प्रयत्न आम्ही त्यातनं केला की मुलांनी विचार करायला शिकलं पाहिजे. लागलीच झटकेपट उत्तर सांगून टाकायचं नाही व्हिडिओमध्ये, आधी प्रश्न विचारायचा, त्यांना संधी द्यायची विचार करायची आणि मग उत्तर द्यायचं आपण त्याचं, हा दुसरा उद्देश होता. तिसरा, त्यांची प्रतिभा विकसित होणं, त्यांना नवीन नवीन कल्पना सुचणं. तर ह्यासाठी जे प्रयोग आम्ही केले किंवा काही कृती म्हटले, ऍक्टिव्हिटीज, की त्यांनी घरी त्या कराव्या. अमुक एक प्रयोग पुस्तकात दिला, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय कल्पना सुचतायत या बाबतीमध्ये, तर अशा त्या कल्पना सुचण्याला प्रवृत्त करणं किंवा वेगळं साहित्य वापरून हाच प्रयोग करून बघा, त्याचे काय रिझल्ट येत आहेत ते सांगा, अशा तऱ्हेचे विविध उपक्रम ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना स्वाध्यायामध्ये दिलेले आहे. तर ही उद्दिष्ट साध्य करत आपण आपले व्हिडिओ जे तयार केलेले आहेत. आणि त्यात मग माझा रोल की हे व्हिडिओ तयार करणारे जे शिक्षक असतात ते पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहितात. तर स्क्रिप्ट लिहायच्या आधी सुद्धा आम्ही त्या
विषयाच्या सगळ्या शिक्षकांची एक झूम वरती मीटिंग घेतो आणि आपले हे हेतू त्यांना सगळे समजावून सांगतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ लेक्चर मेथड टाईप करायचा नाहीये तर त्याच्यात विविध शैली वापरतो. आम्ही आतापर्यंत 3 ते 4 शैली वापरल्या आहेत. एक नरेशनची तर आहेच, पण दुसरी संवादाची आहे की घरगुती संवाद. किंवा वेगळ्या 2 उदाहरणं देते इथे तुम्हाला मी की डाएट बद्दल किंवा आहार कसा असावा याच्यावरती सुद्धा पाठ्यपुस्तकात धडे असतात. पण मग हे धडे आईच सगळे चांगले देऊ शकेल. म्हणजे आई आणि मुलगा हा संवाद जर केला आपण आणि मुलगा विचारतोय की आज हा का पदार्थ केला तू ब्रेकफास्टला, मग त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे की आई सांगतीये, तर हे ऐकायलाही छान गोड वाटतं संवादात ना, सहजपणे पचनी पडतं. आम्ही तर त्याच्यात मुलांना स्वयंपाकघरात कृती पण सांगितल्यात करायला की ज्याच्यामुळे हा संस्कार सुद्धा त्यांच्या मनावर नकळत व्हा. समजा डिसीजेस आहेत, बायोलॉजीमध्ये इतका पॅसिव्ह धडा येतो की 10 रोगांची माहिती देणं, म्हणजे तो मलेरिया असेल, कॉलरा असेल, खोकला, सर्दी काही असेल, फ्लू असेल, पण ती माहिती कुणीही वाचायला जात नाही. म्हणजे ती इतकी बोरिंग माहिती आहे, पण हीच आम्ही रंजक तऱ्हेने द्यायला चक्क डॉक्टरला आणलं. आणि डॉक्टरकडे एक विद्यार्थी पेशंट म्हणून गेलाय की मला असं फ्लूचा त्रास होतो, डॉक्टर मी काय करू, कशामुळे मला झाला, आणि मग डॉक्टर त्याला ते समजावून सांगतायत. आणि मग तो म्हणतो माझ्या वर्गातल्या अमुक हिला असं झालं, तिला तसं झालंय, हे कशामुळे झालं. मग ते असं म्हणत, डॉक्टर थांब मी तुला या सगळ्याच संसर्गजन्य आजारांची माहिती सांगतो, असं म्हणून ते संवादात ना. आणि डॉक्टर बिंग ए प्रॉपर पर्सन, ते त्यांना सांगतायत. असं व्हिडिओ शूट आम्ही केला. या एका उदाहरणावर तुम्हाला कळेल की आम्ही तो धडा कशा प्रकारे शिकवायचा प्रयत्न केलाय. तर ही सुद्धा एक क्रिएटिव्हच कल्पना आहे. आणि अशा आम्ही आधी काढत असतो, एकत्र चर्चा करून, किंवा मला जे सुचेल ते मार्गदर्शन मी करत असते. नंतर आम्ही अॅनिमेशनचा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलांना 5वी 6वी किंवा 1ली ते 4थीच्या त्यांना जरा अॅनिमेशननी कार्टून्स वगैरे बघत शिकायला खूप आवडतं. तर अगदी सर्वनाम क्रियापद वगैरे सारखा व्याकरणाचा विषय आम्ही कार्टून्स वापरून अत्यंत रंजक रीतीने त्यांच्या पुढे आणलेला. म्हणजे पुन्हा इंटरेस्ट निर्माण करण्याचा आपला उद्देशही त्यामुळे साध्य होतो. तर अशी विविध माध्यमं वापरून, विविध प्रकार वापरून व्हिडिओ करायचे हे सगळं आधी आम्ही त्याचं काय म्हणतो प्लॅनिंग करतो. मग स्क्रिप्ट लिहिलं जातं, ते मग मी तपासते, त्यात काही दुरुस्त्या पाहिजे असल्या की मगाची उद्दिष्ट पूर्ण, त्यांनी प्रश्न विचारलेत का नाही, त्यांनी कल्पना काढल्या आहेत का नाही, हे सगळं बघतो, भर घालतो आणि मग तो व्हिडिओ आपण शूट करतो. तो केल्यानंतरही मी पुन्हा एकदा बघते तो की त्यात कुठली चूक राहू नये, आणि व्याकरणाची सुद्धा चूक राहू नये ही काळजी आपण घेतो की शुद्ध लेखनाचं सुद्धा परफेक्शन सगळ्या दृष्टीने आलं पाहिजे. मग त्या सगळ्या दुरुस्त्या करून त्याच्यानंतर आम्ही तो प्रसिद्ध करतो दीक्षा प्लॅटफॉर्मवर. तर या सगळ्या टप्प्यांवर माझा त्या प्रत्येक प्रक्रियेत आतापर्यंत सहभाग राहिलेला आहे. खरंच तुमचे हे योगदान फारच मोलाचे आहे. आणि हे सर्व ऐकून मला एकदम असं काही शब्द सगळं सुचत नाहीयेत की काय, म्हणजे कसं तुमचं एवढं कौतुक. तर हे दीक्षा प्रकल्पातून जे प्रोजेक्ट किंवा हे व्हिडिओज आणि ऑनलाईन सिस्टम आपण तयार करतोय, तर ते वापरून एखादे विद्यार्थी किंवा शिक्षक स्वतःला कसे प्रशिक्षित करू शकतात यावर तुम्ही काय सांगत नाही? आपण 2 दृष्टीने याचे उपक्रम करतो. एक म्हणजे शिक्षकांच्या कार्यशाळा घेणं. सुरुवातीला आता या कार्यशाळा आपण ज्याला दुर्गम प्रदेशातली राज्य आहेत आणि ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचत नाही त्यांच्यासाठी पहिल्यांदा केला. मग आपण जम्मू काश्मीरमध्ये अशा तऱ्हेने शिक्षकांची कार्यशाळा घेतली आहे त्यांच्या गव्हर्नमेंटच्या सहकार्याने तिथल्या. तसंच बिहारमध्ये घेतली आहे, ईशान्येकडच्या प्रदेशांमध्ये घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात तर घेतोच आपण त्या. तर या कार्यशाळामध्ये आपण आपले व्हिडिओ कसे वापरायचे याचं प्रशिक्षण शिक्षकांना देतो की कशा पद्धतीने तुम्ही ते वापरा. दुसऱ्या काही कार्यशाळा आपण हे व्हिडिओ शिक्षक स्वतः कसे तयार करू शकतील अशा पण घेतलेल्या आहेत की हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता तिथले रिसोर्सेस वापरून तिथल्या शिक्षकांनी सुद्धा व्हिडिओ तयार करायला शिकणं आवश्यक आहे. आणि अशा या बिहार आणि जम्मू काश्मीरमध्ये कार्यशाळा झाल्या, त्याला खूप छान प्रतिसाद मिळालाय. कारण ते कळत नसल्यामुळे शिक्षक फक्त लेक्चर मेथडनी व्हिडिओ टाकतायत. आता कोविडमध्ये काय झालं की ऑनलाईन शिक्षण अपरिहार्य झालं आणि मग ऑनलाईनचे खूप प्रयोग सगळ्या शाळातल्या शिक्षकांनी केले. पण त्या व्हिडिओ कसा रेकॉर्ड करावा किंवा या सगळ्या साहित्याचा वापर कसा करावा याची जाणीव नसल्यामुळे ते लेक्चर मेथडनी जास्ती करून झाले. तर ही सुधारणा व्हावी असं मला वाटतं. अशा कार्यशाळा या अजूनही घेतल्या पाहिजेत की ज्यामध्ये स्वतः शिक्षक सुद्धा उत्तम व्हिडिओ हे तयार करू शकतील
त्यांच्या मुलांच्या गरजा ध्यानात घेऊन. दुसरं, दोन पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागात, दुर्गम भागामध्ये आपल्याकडे इंटरनेटची फॅसिलिटी नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रयत्न सुद्धा 30-40% पुढे जात नाहीत ऑनलाईन शिक्षणाचे. आणि त्यामुळे आता सरकारला सुद्धा या साऱ्या अडचणी येत आहेत की परीक्षा घ्यायच्या कशा, सगळ्यांपर्यंत शिक्षण पोचत नाहीये. आता जेव्हा इंटरनेट होईल वगैरे त्या काळी ते पोचेलही, पण म्हणून ती सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूया ऑनलाईन शिक्षणाला. पण मग तिथेच न थांबता आम्ही ऑफलाईनचा पण विचार केलाय की आपल्या हार्ड डिस्क वरती किंवा सिम याच्या कार्ड वरती, मेमरी कार्ड वरती आमचे सगळे व्हिडिओ हे डाउनलोड करून द्यायचे आणि मग त्या हार्ड डिस्क त्या त्या शाळांना ग्रामीण भागातल्या विशेषतः त्या द्यायच्या. आणि जर ग्रामीण भागातल्या शाळेत LCD प्रोजेक्टर, एखादा लॅपटॉप एवढी सिस्टीम त्यांच्या हाताशी असेल आणि स्क्रीन, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्र करून ऑफलाईन सुद्धा हे व्हिडिओ शिक्षक शिकवताना दाखवू शकतील. आणि हे मला वाटतं खूप मोलाचं होईल. अगदी एखाद्या आदिवासी पाड्यावरच्या वस्तीत जर, अर्थात त्याला हे साहित्य पण तिथं आहे की नाही हे आपण बघायला हवं आणि मग निदान तो एक LCD प्रोजेक्टर, एक लॅपटॉप आणि एक स्क्रीन हा जर त्यांना आपण पुरवला आणि मग हार्ड डिस्क आणि हे साहित्य दिलं तर त्याचा ते वापर करू शकतील. हे ऑफलाईन ट्रेनिंगचा प्रयत्न आहे. आता या व्हिडिओचा वापर 3 पद्धतीने करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि हा विचार आम्ही शिक्षकांपर्यंत तरी सध्या सारखा पोहोचवतो किंवा जे ज्या संस्था आपल्याकडे येतात अशा कार्यशाळा घ्या म्हणून सांगायला, त्यांना हे आग्रहाने सांगतो की एक म्हणजे पाठ्यपुस्तकातला धडा शिकवत असताना शिक्षकांनी तो व्हिडिओ थोडा थोडा थांबवून थांबवून दाखवला पाहिजे आणि आकलन सुधारण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. त्यात दाखवलेले प्रयोग हे शिक्षकांनी वर्गात स्वतः करून दाखवले पाहिजे किंवा घरी मुलांना करून आणा म्हणून सुद्धा सांगितलं पाहिजे. हा त्याचा पहिला उपयोग. धडा संपूर्ण शिकून झाल्यानंतर एकदा तो व्हिडिओ पुन्हा दाखवायला पाहिजे की ज्यामुळे उजळणी होते. आपले व्हिडिओ शेवटी सुद्धा आपण काय शिकलो म्हणून आपण एक सारांश देतो की सगळ्या महत्वाच्या संकल्पना आपण त्या रिवाइज करतो चांगल्या तऱ्हेने की ज्यामुळे मुलांना ते उत्तम रीतीने समजेल. आणि याचा तिसरा उपयोग खरं पुढच्या काळात जाऊन पालकांपर्यंत सुद्धा हे पोहोचवलं पाहिजे की जिथे जिथे घरी स्मार्टफोन आहे तिथे मोबाईलवर मुलाला 2 प्रकारे याचा वापर करता येईल. की तो धडा अभ्यास करतोय त्याला असं फील आलं की मला ही संकल्पना नाही समजत आहे, तर त्यावेळी झटकन त्याने तो दीक्षावरचा व्हिडिओ हा ऑपरेट करून जर बघितला तर त्याला नक्की त्याची समज वाढायला ही मदत होणार आहे. तसंच उजळणी करण्यासाठी, आता परीक्षा जवळ आलेली आहे, व्हिडिओमुळे खूप कमी वेळात उजळणी होते कारण त्याचा कमी वेळात खूप मोठा कंटेंट आपण देऊ शकतो. जो धडा वर्गात शिकवायला 5 तास द्यावा लागेल ते कदाचित 10 मिनिटात व्हिडिओमध्ये अत्यंत कंडेन्स रीतीने पण सहज सोप्या पद्धतीने सांगता येतं. हा तिसरा उपयोग आहे की उजळणी त्याची मुलांनी करणं. मुलांना खरा प्रश्न कुठे येतो तर विज्ञान विषय शिकत असताना. 8वी 9वी 10वी नंतर घरात आईच पालक असते आणि बहुधा आईला ते सायन्स मधलं काही कळत नसतं. मग सांगायचं कुणी ते समजावून मुलांना, पण शिक्षकांपर्यंत जायची सोय नसते. त्यामुळे मुलांना खूप प्रेरित केलं पाहिजे यासाठी की त्यांनी हे व्हिडिओ बघावे. ते त्यांचे एक प्रकारे गाईड आहे की अडलं तर समजायला बघायला. हा उपयोग मुलं जितकी स्वतःहून करतील, आणि अनेकदा आमचा असाच अनुभव आहे की शिक्षकांपेक्षा सुद्धा जास्त मुलं त्याचा उपयोग करतात कारण त्यांना ते कळलंय की ह्या वापराने आपलं आकलन आणि हे अधिक चांगलं होत आहे. तर असा एक प्रकारचा सेल्फ गाईड म्हणून आपले व्हिडिओ हे विद्यार्थ्यांसाठी काम करू शकते. शिक्षा प्रकल्पाबद्दल माहिती ऐकत असताना एकंदरीतच अंदाज येतोय की तुम्हाला बरेच आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल, तर तुम्ही त्या आव्हानांबद्दल काय सांगाल? या प्रकल्पामध्ये आव्हानं अनेक आहेत. विशेषतः शिक्षकांच्या कार्यशाळा घेत असताना आम्हाला अडचणी अनेक तऱ्हेच्या आलेल्या आहेत की ग्रामीण भागामध्ये पुष्कदा शिक्षक त्या गावात राहत नसतात, आसपासच्या गावांमधून ते येतात, मग त्यांच्या स्वाभाविक कार्यशाळेतल्या उपस्थितीवरती परिणाम होतो. आम्ही व्हॉट्सअपच्या सहाय्याने अनेक शिक्षकांशी कॉन्टॅक्ट ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो कार्यशाळा घेण्याच्या काळात. किंवा काही शाळांशी असं आम्ही बांधून घेतलं होतं की वर्षभर तुमच्या आम्ही 3-4 कार्यशाळा घेऊ आणि मग प्रत्येक टप्प्यावर त्यांना आम्ही काही काम करायला दिलं होतं आणि त्याचा फीडबॅक त्यांनी द्यावा की ते प्रयोग त्यांनी करून, त्यांना तशी किट पण आपण दिली होती प्रयोगांची की ती त्यांनी मुलांकडनं ते करून घ्यावेत आणि मग व्हॉट्सअपवर त्याचे फोटो टाकावेत
किंवा त्यांनी या व्हिडिओचा कसा वापर केला व याचं शूटिंग करून पाठवावं, तर हा एक खूप महत्त्वाचं हे आव्हान आहे. आपण आपल्या बाजूनी सगळं केलंय, पण शिक्षक आणि विद्यार्थी ते वापरतायत का नाही? जसं व्हिडिओ 10 लाख विद्यार्थ्यांनी पाहिले हे नुसतं एक व्ह्यू येतो, लाईक येतो, पण त्यांना त्यात काही अडचणी आल्या का किंवा त्यांना विशेष फायदा काय झाला हे तपशीलवार विद्यार्थी सुद्धा आपल्यापर्यंत कळवू शकत नाही किंवा शिक्षक कळवू शकत नाही. तर वापरला जातोय हे आता कळतंय, पण फीडबॅक हा अधिक तपशीलात जर घेता आला तर त्याचा उपयोग होईल, ते एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. दुसरं आव्हान असं आहे की जिथं ऑनलाईन चालू आहे तिथे सुद्धा यंत्रणा या पुरेशा कार्यक्षम नाहीये, म्हणजे नेट सारखं बंद पडत असतं, बिघडत असतात. माझा यातला इथे मी एक रोटरीतलाही अनुभव तुम्हाला सांगते. रोटरीच्या वतीने आम्ही महाराष्ट्रभर अनेकाने म्हणजे 400-500 तरी शाळांमध्ये आम्ही LCD प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि स्क्रीन दिलेले आहे, पण वर्षभरानंतर ना ते बिघडून जातात. काहीतरी वापर करताना चुका होतात, लॅपटॉप बिघडतो किंवा प्रोजेक्टर बिघडतो, मग तो दुरुस्त कुणी करायचा जाऊन? त्यांनी तक्रार तरी करायला पाहिजे ना, आमचा बिघडलाय तुम्ही या करा. मग एकदा का ते बंद पडलं की शिक्षकांचा उत्साह कमी होतो, मग ते दाखवणं सोडून देतात. म्हणजे म्हणजे शिक्षकांना सुद्धा या सवयी लागल्या पाहिजे. हे एक मोठं आव्हान आहे की ते व्हिडिओ महत्वाचे आहेत, उपयोगाचे आहेत, कुठे कसे दाखवायचे ते शिकवणं, ते सातत्याने शिकवणं, म्हणजे पुढच्या वर्षीच्या नियोजनातही ते त्यांनी वापरणं, असं जर दीर्घकाळ शिक्षक करत राहिले तर त्याचा लाभ अर्थातच जास्ती विद्यार्थ्यांना पोहोचणार आहे. तर शिक्षकांचा हा उत्साह अनेकदा मेंटेनन्स राहत नाही उपकरणांचा, त्यामुळे तो बंद पडलेला असतो. आणि मग आपणही त्यांच्याशी काही सातत्याने कम्युनिकेशन करू शकत नाही, काही महिने एखाद्या वर्षभर करतो. तर माझी इथे अशी एक सूचना पण आहे की हे आव्हान झेलायचं असेल तर काही मर्यादित 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष काळासाठी आपण काहीतरी ज्याला सुपरविजन करणं, म्हणजे आपल्या कंपनीतले एम्प्लॉई याच्या सहकार्य करू शकतील, प्रबोधिनीतने आपल्याला काही करता येईल, की शक्य तसं 3 महिन्यांनी जाऊन भेटी देणं त्यांना किंवा तुम्ही काय काय वापरलं ते सांगा आम्हाला, किंवा झूम कार्यशाळा घेणं आणि त्याच्यात त्यांनी तुम्हाला सांगणं की या या गोष्टी वापरल्या, या या अडचणी आल्या, तर असा काहीतरी संपर्क राहील. आपण काही फार त्याची सक्ती नाही करू शकत, पण निदान चौकशी केली, शाळांमध्ये गेलो तर थोडं दडपण राहू शकेल, उपकरणं सुस्थितीत आहेत नाही ते आपण पाहिली किंवा ती दुरुस्त करण्यात त्यांना मदत केली तर हे उपक्रम चालण्याची शक्यता आहे. तसंच कधीतरी तिथल्या विद्यार्थ्यांशी बोलू शकलो जाऊ, ग्रामीण भागात, आदिवासी भागात, की ती मुलं, म्हणजे हा एक चांगला मार्ग आहे मुलांपर्यंत पोचतंय की नाही ते कळण्याचा, किंवा मुलांशी बोलणं आपण जाऊन की तुम्ही पाहिले काय व्हिडिओ, तुम्हाला कळले का, आवडले का, असे फीडबॅक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी भले वर्षातनं एकदा पण समक्ष जाऊन घेऊ शकलो तर हे अवघड गोष्ट आहे, म्हणजे आव्हान आहे, पण हे पेलण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे या मतावर मी आलेली आहे. ताई, एकंदरीतच अशा आव्हानांचा सामना करून दीक्षा प्रकल्प हा जास्तीत जास्त विद्यार्थ्या आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ही धडपड अगदीच कौतुकास्पद आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा प्रकल्प अजून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत कसा आपण पोहोचवू शकतो याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा तुम्ही काय सांगाल? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचवायचा म्हणजे एका प्रकारे हे सगळं तुमच्या कंपनीच्या भाषेत आहे मार्केटिंगचं काम आहे, पण पैसे न कमावण्याचं, म्हणजे कमर्शियल नसलेलं. आपल्याला प्रॉफिट काय तर विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढणं हा खरा आपला प्रॉफिट, तर तो जास्ती वाढवायचा आहे आपल्याला. तर याच्यासाठी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिणं, नंतर तुमच्या युट्यूबवरती म्हणा, फेसबुकवर म्हणा, म्हणजे या कामासाठी त्याला जाहिरात हा शब्द वापरा मी कमर्शियल अर्थाने म्हणत नाही, पण शेवटी पोहोचवण्याचे सगळे मार्ग आपल्याला शोधले पाहिजे. जसं महाराष्ट्रभरच्या सगळ्या शिक्षकांचं म्हणून जर एक व्हॉट्सअप ग्रुप असेल की जो सरकारच्या अधीन असेल तर सरकारी लोकांशी सुद्धा चर्चा कराव्या लागतील, मग त्या SCERTतले असतील, तुमच्या शिक्षण मंत्र्यांचं कार्यालय असेल, तिथे जाऊन सुद्धा धडकलं पाहिजे की आम्ही असं असं काम केलंय, सगळीकडे पोहोचवू इच्छितो. म्हणजे असे एक एन नंबर म्हणजे पुन्हा क्रिएटिव्हली काढले पाहिजेत की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण कोणत्या माध्यमातून पोहोचू शकू. आज बघा कमर्शियल याचा बाजार करणारे लोक खूप आहेत शिक्षणाचा, म्हणजे बैजूचा ऍप जसं आहे की ते कमर्शियल आहे,
हजारो रुपये भरा, ओपन करा आणि त्या ठरीव परीक्षेच्या चकोरीतनं जा. आपला तर तो उद्देश नाहीये. एकतर ज्ञान हे असं विकाऊ नाहीये, म्हणजे ज्ञान हे उपलब्ध असलं पाहिजे सगळ्या तळागाळातल्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत, हा आपला उद्देश आहे. त्यामुळे तो आज 10 रुपये 50 रुपये सुद्धा जिथे भरू शकत नाही तिथे हे हजारो रुपये भरून ही ऍप्स किती घेईल, त्याचा खरंच किती लाभ होतो हेही आपल्याला माहीत नसतं. अनेकदा मुलं बघा आणि आईबाप सुद्धा या भ्रमात राहून की क्लासेसला घालतात, हजारो लाखो रुपये फी भरून मुलांना क्लासेसला घालतात. एवढं करून किती जणांची किती टक्के मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जात असतील किंवा अपेक्षित विद्याशाखेत प्रवेश घेऊ शकत असतील हे काही माहिती नाहीये. त्यामुळे प्रचंड खर्च पालक सुद्धा करत असतात आणि तो वाया जात असतो. आणि आपल्याला तर मग पोचवायचं तर आहे, म्हणजे आपलं काम हे उत्तम काम आहे. आज ज्ञानप्रबोधिनी हे नाव कमावलंय नक्की, की उत्तमतेसाठी ती आज महाराष्ट्रात देशभरातही अनेक ठिकाणी केंद्रीय ठिकाणी सुद्धा आपलं नाव हे पोचलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही हे काम केलेलं हे मोफत देतोय किंवा अत्यंत कमी पैसा देतोय याचा अर्थ असा नाहीये की ते कमी दर्जाचं, तर ते उत्तम याचं आहे हे पटवणं लेखांमधून आणि पोचवणं हाच प्रसाराचा मार्ग वाटतो. जास्तीत जास्त खासगी शाळा सरकारी कार्यालय SCERT NCERT नंतर यूट्यूब फेसबुक या सगळ्या माध्यमांचा यासाठी आपण वापर करायला पाहिजे. काही स्पर्धा वगैरे योजना जी आज बैजूने आजच पेपरला आहे बघा, डिस्कवरीची स्पर्धा, पण पुन्हा त्या सगळ्या कॉमर्स किंवा पैसा आधारित अशा तऱ्हेच्या सगळ्या हे आहे, पण त्यात न जाता सगळ्या राज्यभरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पर्धा ठेवली, ती पेपरमधनं जाहीर केली आणि त्यात भाग घेताना आपल्या या सगळ्या उपक्रमांची माहिती दिली, तर जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकू. अजूनही अशा काही कल्पना काढता येतील. काही तुमच्याशी गप्पा मारत असताना ह्यामधून मिळालेली माहिती खरंच खूप उपयोगी आहे. आणि एकंदरीतच तुमच्या ह्या सगळ्या माहितीसाठी तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला हा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल पण मी तुमचे मनापासून आभार मानते. पल्लवीताई आणि नीलाक्षीताई, तुम्ही ही चर्चा आयोजित केली आमची नलूताईंसोबत, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. सुरक्षित राहा, काळजी घ्या, धन्यवाद. मी पण तुमच्या दोघींचे खूप मनापासून आभार मानते आणि इतका रस घेऊन उत्साहाने आपण वेळ दिलेला आहे कंपनीतला, आणि त्याच जोडीने दीप्ती ताईंचे पण आभार मानायला पाहिजेत. आणि मला खूप आनंद झाला हेही त्यांच्यापर्यंत पुन्हा एकदा पोचवा तुम्ही, आणि माझी विद्यार्थिनी हे सगळं असं छान काम करतीये ही गोष्ट माझाही हुरूप खूप वाढवणारी आहे. आणि मला एवढं एकच सांगायचंय की आपण मिळून हा सगळा प्रकल्प आणखी उंचीवर नेऊयात, आणखी जास्तीत जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पर्यंत नेऊयात, आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते सहकार्य मी व्यक्तिगतरित्या आणि प्रबोधिनीच्या वतीने आम्ही सगळेजण करायला तयार आहोत हे या ठिकाणी सांगून पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि निरोप घेते. धन्यवाद.